की जनता जानती है, कांग्रेस सरकार पूरी है, कांग्रेस सरकार पुलिस ने खंड नहीं वसूल करना है कांग्रेस सरकार से। पुलिस को राज की जनता जानती है, कांग्रेस सरकार पूरी है, राज की जनता जानती है, कांग्रेस सरकार पूरी है। खगत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ही राजीववाणी गोष्ट आहे की ज्या पोलिसांच्या याच्यावरती आपण विश्वास ठेवून आपण समाजामध्ये सर्व वावरतो अशा पोलीस डिपार्टमेंटचा वापर करून 100-100 कोटी रुपये खंडणी वसूल करणं हे महाराष्ट्राच्या याच्यासाठी योग्य नाही। आज आपण जर बघितलं असेल तर हे सरकार आल्याच्या नंतर ह्या लोकांनी बलात्कारांपासून खुनांपासून हप्त्यापासून या सर्व गोष्टी चालू केलेल्या आहेत आणि या सरकारने म्हणजे खून केले लोकांकडनं खंडणी वसूल चालू केली पोलिसांच्या माध्यमातून असे सचिन वाजे महाराष्ट्रामध्ये या सरकारचे किती आहेत हे बघितलं पाहिजे। खरं तर ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक पोलिसांच्या रूपामध्ये या सरकारने सचिन वाजे उभे केलेले आहेत आणि त्या पोलिसांच्या माध्यमातून हे सरकार खंडणी वसूल करत आहे। आपण जर बघितलं असं त्यांच्या नगरसेवकांपासून त्यांच्या मंत्र्यांपर्यंत हे खंडणी वसूल करायचे कामं करतात तर हे चुकीचं आहे आणि हे महाराष्ट्राच्या जनतेला न परवडणारं सरकार आहे। खरं तर या सरकारने सत्तेपासून दूर व्हायला पाहिजे पण सत्तेच्या राजचेपोटी आज जर आपण बघितलं तर कितीही काही जागा तरी सत्ता आपण चालवली पाहिजे आणि या सत्तेमध्ये आपला स्वतः किती पैसे जमा करून घेता येतील कारण ह्या प्रत्येक सत्तेमधल्या प्रत्येक मंत्री जेवढे पैसे जमा करता येतील तेवढे जमा करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे सरकार आपण जर बघितलं असेल तर अधिवेशनामध्ये एवढं मोठं महाराष्ट्राचं अधिवेशन असतं लोकांची खूप त्याच्यामध्ये दुःख मांडायचं हे असतं किंवा लोकांच्या काही मागण्या असतात त्या मागायच्या असतात पण त्यावेळेससुद्धा सचिन वाजेचं ज्या टायमाला आम्ही विरोध करत होतो साधे त्याची बदलीसुद्धा करत नव्हते आणि आज या ठिकाणी आपल्याला असं माहिती पडतं की सचिन वाजेच्या माध्यमातून 100 कोटी खंडणी महिन्याला वसूल करायचं काम या सरकारने केलेलं आहे आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये हे खंडणी वसूल करायचं काम या सरकारचं चालू आहे आणि या सरकारने हे सत्ता सोडली पाहिजे। यांना शरम असेल तर ह्या लोकांनी ही सत्ता सोडावी अशी मी यांना विनंती करतो।